नमस्कार मित्रांनो, बातमी डॉट इन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी राजेश माने आपल्याला खडकीतनं एक विशेष बातमीपत्र आपल्याला दाखवत आहे. सकाळी दाखवलेल्या बातमीपत्रामध्ये एकाच ठिकाणी गणपती आणि मोहरमचे ताजे स्थापन झालेले आपण पाहिलेले आहेत. मात्र खडकीतच एकाच मांडवात गणपती आणि मोहरमचे ताबूत स्थापन करण्यात आलेले आहेत. त्याच्याच शेजारी पंजेसुद्धा स्थापण्यात आलेले आहेत. हा दोन्ही समाजातर्फे एकाच मांडवात साजरा केला जाणारा हा उत्सव आपल्याला माझ्या मागे दिसत आहे. एकाच ठिकाणी दोन्ही समाजाची लोक एकत्रित गणपती आणि मोहरम साजरे करतात. सर्व धर्म समभावाच्या गप्पा सर्वजणच मारत असतात, मात्र ते प्रत्यक्षात ज्या वेळेस अंमलबजावणी करायची असते त्यावेळेस ग्राउंड लेवलचे कार्यकर्तेच हे करू शकतात. या ठिकाणी गेल्या 94 वर्षापासून ही प्रथा इथं अंमलात आणली जात आहे. या ठिकाणी कुठलाही हिंदू मुस्लिम भेदभाव नाहीये. हिंदू मुस्लिम कम्युनिटीमध्ये कुठलाही दुरावा तीच नाहीये. अतिशय प्रेमाने आनंदाने हे एकत्रित इथं काम करत असतात. गेल्या अनेक वर्षापासून हे काम इथं या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे जर सर्वधर्म समभाव जर कोणाला बघायचा असेल, हिंदू मुस्लिम ऐक्य जर कोणाला बघायचं असेल, हिंदू मुस्लिम प्रेम कोणाला बघायचं असेल, तर या ठिकाणी नक्कीच या. या ठिकाणी बघा, ते मंडळी ती गप्पा मारतात, चर्चा करतात. भारतात असहिष्णुता वाढलेली आहे, हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण झालेला आहे, त्यांच्यामध्ये दुरावा वाढलेला आहे. अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी यावर लक्ष घालून टिप्पणी केलेली होती. त्यांच्याकडे असलेली माहिती ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. हिंदू मुस्लिमांमध्ये कुठं दुरावा आहे हे त्यांना कळून येईल. आमच्या दोन्ही समाजामध्ये किती एकोपा आहे, किती प्रेम आहे हे या अशा सणांमधनं दिसून येतं. अशा वेळेसच खरं तर नागरिकांनी किंवा राजकीय नेत्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी राजकीय नेत्यांनी येऊन सर्व धर्म समभाव काय असतो, दोन धर्मांचे सण एकत्र कसे साजरे केले जातात हे बघावे. आणि हे बघण्यासारखं आहे, यासाठी नक्कीच प्रत्येक नेत्यांनी महाराष्ट्रातील पुणे शहरातील खडकी या भागामध्ये येऊन आपल्या या गणेशोत्सवाला आणि ताज्याला मोहरमच्या ताज्यांना भेट द्यावी. आणि सर्व धर्म समभाव एकोपा काय आहे हे या ठिकाणी बघावं. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघत आहात पैलवान्यांचा ताजिया. पैलवान्यांच्या ताजियाची माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. हॅलो, मी मोझीम इकबाल बादशाह शेख, रैनीपूर, राजीव गांधी नगर, खडकी, पुणे 3. हर साल के तरह ये साल हमारा 115वां वर्ष रही के 84 में ऐसे ही गणपति और मोहरम एक ही साथ में थे. उसी साल से हम मतलब मिल के जो भी है मिल के ही करते. उसी तरह से ये भी साल 2019 में एक साथ में आए. हम दो महीने से सब मिल के जो भी तब पूरा ये करके हर साल के जैसा एक ही है ये एक ही है ये एक बल ऐसा दिखाना चाहते थे. उसी तरह से हम मिल के ही जो कुछ कर रहे सब कुछ हर साल के जैसा ही करेंगे आते साल भी. मेरा नाम विशेष शाह है, अध्यक्ष मतलब बाजार मित्र मंडळ. या वर्षी 94वा वर्ष आम्ही सेलिब्रेट करतो आहे गणेश उत्सवाचा. आणि 84 त्या वर्षी पण एकत्र आले होते ताजे आणि गणपती, तेव्हा पण एवढ्या जोरातच साजरा केला होता. आणि अजून पुढे जेव्हा पण येणार तेव्हा असंच साजरा करणार पुढं पण गणपती आणि ताजे. अडचणी असं तर काय आहे नाही, 2 महिन्या अगोदर आम्ही डिस्कस केलं होतं कसं सेटिंग करायची, म्हणजे मंडपात कसं दोन्ही एकत्र कसं बसवायचं. यांचा भावांचा पण एकदम पूर्ण सहयोग होता की कसं तुम्ही करा, तुम्हाला जसं करा मी माझं ॲडजस्ट करणार. म्हणजे त्यांच्या साईडनी आम्हाला काहीच त्रास झाला नाही आहे आणि पुढं पण होणार नाही आम्हाला पण ते माहिती आहे. ठीक आहे, यही बोलणार था मेको भी बहुत ही अच्छा और हर साल हम लोग ऐसे ही मिल के सब कुछ करेंगे. मित्रांनो, जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल, माझ्या माहिती आवडल्या असेल, तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा.
लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे परदेशातही ज्यांना भारतामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसत नाही त्यांना हे ऐक्य नक्कीच दिसून येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.